हॅलो माय वायटी फॅमिली वेलकम टू स्पर्श केक तर सर्वात प्रथम मी तुमची सॉरी बोलत आहे कारण की खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती केकचा व्हिडिओ आलेला आहे कारण की काही पर्सनल क प्रॉब्लेममुळे मी केकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकले नाही त्यामुळे खरंच मनापासून सॉरी तर आजचा केक आहे बटरस्कॉच आणि तोसुद्धा हाफ के जीचा तर या केकचे कलर कॉम्बिनेशन हे खूप जास्त आणि खूप सुंदर असे झालेले आहे हे बघण्यासाठी मी ते काय बनवलेले आहे कलर कॉम्बिनेशन तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला नवीन असे केकचे केकवरती मी युनिक असे कलर कॉम्बिनेशन केलेले आहे ते बघण्या बघायला मिळेल तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा हाफ के जीचा क केक आहे आणि बटरस्कॉच फ्लेवर आहे तर त्यासाठी मी एकशे ऐंशी ग्राम प्रेमीस घेतलेले आहे आणि त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकून मी थोडेसे पाणी मिक्स करून थोडा येलो कलर आणि बटरस्कॉच इसेन्स टाकून मी ते सहा इंचच्या टीनमध्ये छान असे ट्वेंटी मिनिट ट्वेंटी फाय मिनिट बेक करून थंड करून त्याच्या तीन लेअर कट करून घेतलेले आहे आणि आता मी थोडेसे पाणी घेतले आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून आणि थोडा बटरस्कॉच रिसें बटरस्कॉच क्रश टाकून मी ते छान असे मिक्स करून घेतले व ते फर्स्ट लेअरवर छान असे सोकिंग करून घेतले आहे आणि या केकसाठी मी टू हंड्रेड ग्राम क्रीम बीट करून घेतली व ती पायपिंग बॅगमध्ये भरून मी फर्स्ट लेअर ठेवून तिला छान असे सोक करून त्यावरती वरती क्रीम टाकत आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही पूर्ण प्रोसिजर केली तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला घर बसल्या तुम्ही केक बनवू बनवायला शिकू शकता तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे केकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते बघितले नसेल तर आणखी तुम्ही जा आणि बघून घ्या तर आता आपल्याला लवकरात लवकर आपल्या फॅमिलीचे वन के सबस्क्रायबर करायचे आहे तर आता नाईन हंड्रेड आपले सबस्क्रायबर झालेले आहे तर माझी अशी इच्छा आहे की आता आपल्या लवकरात लवकर वन के सबस्क्रायबर झाले आणि वॉश टाईम कंप्लीट झाला की खरंच तुमचे मग खरंच मी मनापासून धन्यवाद मानेन कारण की आतापर्यंत तुम्ही मला जो सपोर्ट केला आहे ना त्यांचे त्या त्यासाठी मी खरोखर मनापासून धन्यवाद मानते तर चला आता बोलता बोलता आपल्या लेअरचे तिन्ही लेअरचे अरेंज अरेंज झालेले आहे आणि आता आपल्या केकला आपण फायनल फिनिशिंग करत आहे तर साईडला मी कोम साईडला मी पूर्ण पु, पु, क्रीम ही लावून घेतली आणि पॅलेट नाईप आणि स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण केक मी हा क्रीमनी कव्हर करून घेत आहे तर बघा आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ रोज येतच असत होते पण सध्या थोडा गॅप पडल्यामुळे आपल्या चॅनेलवरचे व्ह्यूज नाही आणि सुद्धा वाढले नाही इव्हन आतापर्यंत आपल्या चॅनलवरचे व्ह्यूज पण वाढले असते आणि सबस्क्रायबर पण वाढले असते पण काय सांगू तुम्हाला माझा थोडा पर्सनली प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी केकचे व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते मी केकचे ऑर्डर तर घेत होते तर त्याचे मी शॉर्ट्स मी आता अपलोड करत आहे पण त्याचे मी व्हिडिओ बनवलेले नाही कारण की थोडासा प्रॉब्लेम था, तर प्लीज मला तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते तर आता मी या केकला थोडेसे शेडिंगचा इफेक्ट देत आहे तर थोडासा ये थोडासा लिक्विड कलर घेऊन मी पूर्ण ते केकवरती थोडा थोडा स्प्रेड केला आणि तो थो हलक्या हाताने मी पूर्ण केकवरती कव्हर केला आणि आता मी को आता मी ब्रशच्या साहाय्याने सोकिंग ब्रशच्या साहाय्याने छान अशी डिझाईन केलेली आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हा कलर मी घेतलेला आहे तर हा कलर कसा तयार केलेला आहे तर थोडासा ग्रीन दो दोन दोन ड्रॉप ग्रीन आणि वन वन ड्रॉप मी ब्ल्यू घेतला तर असा कलर तयार झालेला आहे पर्सनली हा कलर तर खूप सुंदर झाला होता मला तर खूप जास्त आवडला आणि कस्टमरला तर काय कस्टमरला जेव्हा मी केक ओपन करून दाखवला तेव्हा कस्टमर खूप जास्त हॅपी झाले कारण त्यांनीच मला माझ्याकडे फर्स्ट टाईम ऑर्डर दिलेली होती तर बघा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी छान अशी केकवरती डिझाईन तयार करून घेतली आणि नी सुद्धा थोडी थोडी मी डिझाईन तयार करून घेत आहे तर मी हे मोदक नोजल नोजल घेतलेले आहे आणि ते छान त्यांनी अशी छान अशी डिझाईन तयार करून घेतली तर आता आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ ये येणार याचे याचे मी प्रॉमिस करत आहे तर आता मी थोड्याशा गार्निशिंग गार्निशिंग घेतलेल्या आहेत चॉकलेटच्या आणि त्या केकवरती मी अशा प्रकारे अरेंज करून घेत आहे तर तुम्हाला माझ्या आवाजातसुद्धा थोडासा चेंज वाटत आहे असेल कारण की थोडीशी तब्येतसुद्धा ठीक नाही त्यामुळे त्या त्यामुळे सुद्धा मी के, ओ, केक केकवरचे व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते तर आता खालच्या साईडनी तीच पायपिंग बॅग घेऊन मी पूर्ण केकवरती बॉर्डर खालच्या साईडनी बनवून घेत आहे तर तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन कसे वाटले आहे जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आणि इथून पुढे रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील त्यासोबत तुम्हाला माझे ब्लॉगचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर बघा आता थोडीशी क्रीम कमी पडली होती पण काय करू तसेच ॲडजस्ट केले आणि केकची बॉर्डर मी बनवून घेतलेली आहे तर हा या केक मी खूप दिवस झाले अगोदर बनवून घेतला होता पण पण मी माझ्याच्याने तो अपलोड करू अपलोड करणं झाले नव्हते त्यामुळे मी तो आता व्हिडिओ अपलोड करत आहे आता काहीतरी ॲडजस्ट करायचे म्हणून बॉर्डरला थोडीशी क्रीम कमी पडली होती त्यामुळे मी अशा प्रकारे पॅलेट नाईपच्या मदतीने डिझाईन तयार करून घेतली तर आता बघा हे आहे आपल्या केकचे फायनल लुक जर तुम्हाला कसे वाटले आहे तर केकवरती आता पुढे चालून मी थोडीशी बोलते चेरी आणि नाव टाकलेले आहे तर हॅपी बर्थडे विश्वासर असे के केकवरती नाव टाकले आणि थोडंसं सिल्वर स्प्रे आणि थोडेसे क्लास टाकलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जरी तुमच्या फॅमिलीत कोणी केक बनवत असेल तर त्यांच्यासाठी आपले चॅनल हे नक्की युजफुल होईल तर मला आतापर्यंत जो तुम्ही सपोर्ट केला आहे त्या त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि आणखीन जर तुम्ही सबस्क्राईब केले सबस्क्राइब करून घ्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग तर आपल्या चॅनलवरती मी काल फर्स्ट ब्लॉग बनवलेला आहे तर तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की नक्की कम जाऊन बघा आणि तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आता असे छान छान असे केकचे व्हिडिओ बघायला मिळतील तर एवढं बोलून मी असं म्हणते की तुम्ही जर माझ्या आणखीन चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग